त्यानंतर म्हणू भाऊ डोळे थोडे आतापर्यंत या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शरद चंद्रजी पवार यांचे जिल्हाध्यक्ष सुरेशदादा खंडाळे यांच्या मुलाला याची चौकशी झाली पाहिजे, याची चौकशी करून जेवढाही कामाचा कर्जा त्यांनी वाटप केलेला आहे तात्काळ रद्द करावा असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भ्रष्टाचारी पालक मंत्री निषेध काय मागणे तुमचं? आमच्या अशा मागण्या आहेत की जिल्ह्याच्या विकासासाठी जो निधी असतो आणि दलित व अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध घटकांच्या विकासाच्या ज्या योजना आहेत यासाठी जिल्ह्यामध्ये जो पैसा खर्च करावा लागतो तर तो पालकमंत्री महोदय त्याचे अध्यक्ष आहेत। संपूर्णपणे जो भी निधी इथं वाटला जात आहे तर तो टक्केवारी घेऊन वाटला जात आहे। टक्केवारी घेऊन वाटल्यामुळे त्याचा परिणाम असा होतात की जे विकासाचं काम दर्जेदार व्हायला पाहिजे ते विकासाचं काम दर्जेदार होत नाही आणि म्हणून हा प्रचंड खूप मोठा भ्रष्टाचार आहे। दलित वस्त्यांच्या नावावर जो आलेला पैसा आहे तर तो पैशाच्या माध्यमातून त्या वस्त्या अशा चकाचक आणि पुढील 10 वर्ष 20 वर्ष तो रस्ता ती नाली टिकली पाहिजे, परंतु ह्या टक्केवारीच्या राजकारणामुळं नुसतं पैशाचा घोळ आणि या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे। म्हणून आम्ही पालकमंत्र्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन धरणे व निदर्शने आम्ही करत आहोत। तर ही बाब अत्यंत गंभीर आहे, पण याकडे विरोधी पक्षाच्या आमदारांचं लक्ष नाही, यामध्ये कोणत्या सामाजिक संघटनेचं लक्ष नाही, परंतु ही खूप गंभीर बाब आहे की इथं शासनाचा निधी पालकमंत्री आणि संबंधित गुत्तेदार लाटण्याचं काम होत आहे, हे प्रचंड निंदनीय आहे। आणि म्हणून ही आमची मागणी आहे की हे नियोजन टक्केवारी घेऊन घेतलेलं नियोजन हे त्वरित थांबवलं पाहिजे आणि मुख्य प्रशासक जे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हातावर आणि यांच्या नियोजनात ज्या ग्रामपंचायतने प्रस्ताव दिलेले आहेत त्या प्रस्तावाच्या आधारे आणि त्या वस्तीमध्ये काय विकास करायचा आहे, त्या वस्तीमध्ये कशाची गरज आहे, पाणी पुरवठ्याची गरज आहे की लाईटची गरज आहे की रस्त्याची गरज आहे, या गरजेनुसार ते संपूर्णपणे नियोजन व्हायला पाहिजे। परंतु हे कोणत्याही प्रकारचं असं नियोजन न होता डायरेक्ट टक्केवारीचं 10%, 12%, 15% पैसे द्या आणि वस्तीचं नाव सांगा, ही अतिशय म्हणजे देशद्रोही म्हणजे ही देश आणि समाज आणि विकास विरोधी भूमिका जी पालकमंत्र्यांनी मांडलेली आहे। हा पालकमंत्री अत्यंत असा भ्रष्टाचारी आणि टक्केवारी यांनी जालना जिल्ह्याचा औरंगाबादला राहतो, हा जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे, जालना जिल्ह्याचं याला मतदानाचा किंवा लोकशाहीला न भिणारा हा माणूस असल्यामुळं यांनी प्रचंड भ्रष्टाचार जालना जिल्ह्यामध्ये लावलेला आहे, त्याचा मी निषेध करतो। मी सुरेश खंडाळे सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा गट आहे, आम्ही राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे।